विशे, वा स्वाध्याय वर्ग आठवा विषय भूगोल पाठ पहिला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ विद्यार्थी मित्रांनो या पाठाबद्दल आपण स्वाध्यायाच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेणार आहोत प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासाचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील पर्याय आहेत एक पाच रेखावर ते जातात दोन दहा रेखावरते सूर्यासमोरून जातात तीन पंधरा रेखावरते सूर्यासमोरून जातात चार वीस रेखावरते सूर्यासमोरून जातात योग्य पर्याय आहे तो म्हणजे तीन पंधरा रेखावरते सूर्यासमोरून जातात पृथ्वीच्या परिवलनास चोवीस तासाचा कालावधी लागतो एका तासात पृथ्वीवरील पंधरा रेखावर जातात दोन पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी पर्याय आहे एक दोन्ही ठिकाणांची मध्याची वेळ माहित असावी लागते दोन दोन्ही ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहित असावा लागतो तीन दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहित असावा लागतो चार आंतरराष्ट्रीय वार रेषेनुसार बदल करावा लागतो बरोबर पर्याय आहे दोन दोन्ही ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहित असावा लागतो पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी दोन्ही ठिकाणांच्या अंतरा दोन्ही ठिकाणांच्या रेखावर्तातील अंशात्मक अंतरातील फरक माहित असावा लागतो तीन कोणत्याही दोन लगतच्या रेखावर्तांच्या स्थानिक वेळेत पर्याय आहे एक पंधरा मिनिटांचा फरक असतो दोन चार मिनिटांचा फरक असतो तीन तीस मिनिटांचा फरक असतो चार साठ मिनिटांचा फरक असतो बरोबर पर्याय आहे दोन चार मिनिटांचा फरक असतो कोणत्याही दोन लगतच्या रेखावर्ताच्या स्थानिक वेळेत चार मिनिटांचा फरक असतो प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा प्रश्न अ स्थानिक वेळ मध्यावरून निश्चित केली जाते उत्तर आहे कारण सर्वसाधारणपणे मध्यहाच्या वेळी सूर्य जास्तीत जास्त उंची गाठतो व सावलीची लांबी सर्वात कमी असते एखादे रेखावर्त जेव्हा बरोबर सूर्यासमोरून येते त्यावेळी रेखावर्तावर मध्या झाल्याचे म्हणजे दुपारचे बारा वाजल्याचे ग्रहित धरले जाते मध्या वेळ एका रेखावर्तावर वर्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवा ध्रुव वर्तापासून ते दक्षिण ध्रुव वर्तापर्यंत सर्व ठिकाणी सर्वत्र सारखी असते म्हणून स्थानिक वेळ मध्यावरून निश्चित केली जाते येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते कारण जगातील विविध देशातील व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी ग्रीनिज येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते जागतिक प्रमाण वेळ हि शून्य अंश रेखावर्ताच्या संदर्भात ठरवली जाते इंग्लंडमधील ग्रीनीज शहरापासून शून्य अंश रेखावर्त जाते इ भारताची प्रमाण वेळ ऐंशी अंश तीस पूर्व रेखावर्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली जाते उत्तर आहे कारण अंश तीस पूर्व रेखावर्त भारताच्या मध्यवर्ती भागातून म्हणजेच मिर्झापूर उत्तर प्रदेश शहरावरून जाते या रेखावर्तावरील स्थानिक वेळेत व देशातील इतर कोणत्याही पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील रेखावर्तांच्या स्थानिक वेळात एका तासाहून अधिक कालावधीचा फरक पडत नाही कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण आहेत उत्तर आहे कारण कॅनडा देशाचा रेखावर्तीय विस्तार बावन अंश सदोतीस पश्चिम रेखावर्त ते एकशे एक्केचाळीस अंश पश्चिम रेखावर्त इतका आहे म्हणजेच कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावर्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे अठ्ठ्याऐंशी अंशाचा आहे कॅनडाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळात सुमारे तीनशे बावन्न मिनिटांचा म्हणजेच पाच तास बावन मिनिटांचा फरक आहे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ साठ अंश पूर्व रेखावर्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखावर्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा उत्तर आहे पूर्वेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावर्तावरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावर्तांवरील स्थानिक वेळेच्या मागे असते साठ अंश पूर्व रेखावर्त व तीस अंश पश्चिम रेखावर्त या दोन रेखावर्तांवरील अंशात्मक फरक हा नव्वद अंश आहे शून्य अंश ते रेखावर्त ते साठ अंश पूर्व रेखावर्त या दोन रेखावर्तावरील साठ अंशांचा फरक आहे प्लस शून्य अंश ते रेखावर्त ते तीस अंश पश्चिम रेखावर्त या दोन रेखावर्तावरील तीस अंशांचा फरक आहे दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते नव्वद अंश या दोन रेखावर्तावरील एकूण वेळेतील फरक नव्वद गुणिले चार बरोबर तीनशे साठ मिनिटे तीनशे साठ मिनिटे बरोबर उत्तर आहे सहा तास साठ अंश पूर्व रेखा वर्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर तीस अंश पश्चिम रेखा वर्तावर सकाळचे सहा वाजले असतील एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते उत्तर आहे रेखावर्तीय विस्तार जास्त असणाऱ्या देशातील किंवा प्रदेशातील विविध भागातील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावरतीय स्थानिक वेळ ही त्या देशाची किंवा प्रदेशाची प्रमाण वेळ मानली जाते एखाद्या देशातील किंवा प्रदेशातील अतिपूर्वेकडील रेखावर्ताच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावर्ताच्या स्थानिक वेळात सुमारे तासांचा किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा फरक असेल तर अशा देशात किंवा प्रदेशात सर्वसाधारणपणे केवळ एकच प्रमाण वेळ मानली जाते तसेच अतिपूर्वेकडील रेखावर्तांच्या आणि अतिपश्चिमेकडील रेखावर्ताच्या स्थानिक वेळात सुमारे दोन तासाहून अधिक कालावधीचा फरक असेल तर अशा देशात किंवा प्रदेशात एकापेक्षा अधिक वेळांचा वापर केला जातो ई ब्राझील साओ पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता सुरू झाला तेव्हा साओ पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा उत्तर आहे कोणत्याही रेखावर्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावर्तावर स्थानिक वेळ चार मिनिटांनी कमी होते साओपावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावर्तावर आहे साओ पावलो व भारतीय या ठिकाणांच्या रेखावृत्तातील अंशात्मक फरक एकशे सत्तावीस अंश तीस इतका आहे एकूण वेळेतील फरक बरोबर एकशे सत्तावीस पॉईंट पाच गुणिले चार बरोबर पाचशे दहा मिनिटे पाचशे दहा मिनिटे भागेले साठ मिनिटे बरोबर आहे आठ तास तीस मिनिटे म्हणजेच भारतात सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा साओ पावलो येथे अगोदरच्या दिवसाच्या रात्रीचे नऊ वाजून तीस मिनिटे असतील प्रश्न चौथा मूळ रेखावर्तावर एकवीस जून रोजी रात्रीचे दहा वाजले तेव्हा अ ब ठिकाणची वेळ व दिनांक लिहा उत्तर आहे ठिकाण रेखावर्त दिनांक वेळ असे कोष्टक आहे ठिकाण आहे अ ब रेखावर्त आहे एकशे वीस अंश पूर्व एकशे साठ अंश पश्चिम साठ अंश पूर्व अ एकशे वीस अंश पूर्व दिनांक असेल बावीस जून ब एकशे साठ अंश पश्चिम दिनांक असेल एकवीस जून क साठ अंश पूर्व दिनांक असेल बावीस जून एकशे वीस अंश पूर्व दिनांक बावीस जून वेळ असेल सकाळचे सहा ब एकशे साठ अंश पश्चिम दिनांक एकवीस जून वेळ आहे सकाळचे अकरा वाजून वीस मिनिटे क साठ अंश पूर्व दिनांक बावीस जून वेळ आहे रात्रीचे दोन प्रश्न पाचवा खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती क या ठिकाणी कोणकोणत्या आकृतीत दिसून येतात ते आकृती खालील चौकटीत लिहा पर्याय दिलेले आहेत एक सूर्योदय दोन मध्यरात्र तीन मध्याह, चार सूर्योदय सूर्यास्त आकृती नंबर एक या ठिकाणी क हा आपणाला दिसत आहे तर या क च्या स्थितीवरून आपणाला या ठिकाणी सध्या मध्यरात्र आहे असं आपणाला सांगता येते दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा क हे तुम्हाला कुठे दिसत आहे ते पहा आणि त्यानुसार त्या, त्या ठिकाणी सूर्योदय आहे का मध्य आहे का सूर्यास्त आहे ते ओळखायचं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये आपणाला क हे दिसत आहे कच्या स्थितीवरून आपणाला या ठिकाणी सांगता येते की त्या ठिकाणी सूर्यास्त होत आहे तिसरी आकृतीचं निरीक्षण करा क हे तुम्हाला कुठे दिसत आहे तर क च्या स्थितीवरून आपल्याला सांगता येते की या ठिकाणी सूर्योदय होत आहे चौथ्या आकृतीचं निरीक्षण करा क कर तुम्हाला कुठे दिसत आहे आणि कच्या स्थितीवरून आपणाला सांगता येते की या ठिकाणी मध्याह म्हणजे दुपारचे बारा वाजलेले आहेत